नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची या काळाच्या भाळावरती ही कविता अभ्यासणार आहोत। या कवितेचे कवी उत्तम कोळगावकर असून त्यांचा जन्म 1949 साली झाला। ग्रामीण परिसराशी निगडीत अशा अनुभवातून व प्रतिमासृष्टीतून चिंतनशील कविता करणारे कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत। अनेक मासिकातून त्यांचे काव्यलेखन प्रसिद्ध आहेत, जसे जंगल झाडी, तळपाणी, त्याचप्रमाणे छप्पा पाणी हा त्यांचा बालकविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहे। या कवितेतून कवींनी आपल्याला सांगितलं आहे की कोणती गोष्ट साध्य करायची असेल तर आपण प्रयत्न केले पाहिजे, प्रयत्नांनी कोणती असाध्य गोष्ट आपण साध्य करू शकतो। अनेक अडचणींवर मात करून समस्यांना न घाबरता जर आपण प्रयत्न केले, समस्यांच्या समोर गेलो, अडचणींना समोर गेलो, तर आपण अशक्य गोष्टही शक्य करू शकतो असे कवींनी आपल्याला सांगितलं आहे। अनेक समाजसुधारकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत ज्या शक्य नव्हत्या, तरी त्यांनी त्या गोष्टी करून दाखवल्यात। उदाहरणार्थ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी त्या काळामध्ये अशक्य अशी शिक्षणाची जी गोष्ट होती, शिक्षण हे इतर समाजातल्या बहिष्कृत समाजातल्या मुलांना आणि मुलींना शिक्षण देणं हे त्या काळी मानलं, शिक्षण देऊ नये अशी प्रथा होती। परंतु सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी ही अशक्य गोष्ट शक्य केली आणि पुणे येथे त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली। अशा अनेक घटना आपण इतिहासात ऐकून आहोत, वाचून आहोत। धन्यवाद।